घर पहावे बांधून आणि लग्न पहावं करून अशी म्हणच केलेली आहे. घर म्हटलं की प्रत्येकाची स्वप्न असतात आपल्या स्वतःच्या घराबद्दल. आपल्या कुटुंबाला आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थैर्य कसं लाभेल आणि घरात आनंदी आनंद कसा राहील यासाठी प्रत्येक व्यक्ती आटापिटा करत असतो. काळ बदलला आणि घराच्या संकल्पना पण बदलल्या. बदललेल्या वास्तूंमुळं अनेक समस्या घराघरात उद्भवू लागल्यात. मुलांची शिक्षण का रखडत आहेत? शिकले तर त्यांना स्थैर्य का लाभत नाही? मुलांचे विवाह का होत नाहीत? झाले तर कोर्ट कचेऱ्या का घडतात? आपल्या घरात पैसा का येत नाही आणि आला तर तो टिकत का नाही? घरात शारीरिक व्याधी, आजारपण का वाढत आहेत? आजारपण नाहीत तर घरात शांतता का नाही? आपला व्यवसाय का व्यवस्थित चालत नाही आणि चालला तरी आर्थिक नुकसान का होतंय? घरात अपघात, शस्त्रक्रिया का घडत आहेत? आपल्या घरातील सोडा पण इतरांशी सुद्धा नातेसंबंध का तुटत आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात भेडसावत असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात मिळणार आहेत. लक्ष देऊन हा कार्यक्रम बघितलात तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. वास्तुशास्त्रामध्ये खोलवर अभ्यास करून साध्या आणि सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसांना देखील कळलं पाहिजे हा एकच अट्टहास जगप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांनी 12 वर्षांपूर्वी केला. छोटं गाव असो किंवा दुसरं शहर, स्वतः ती वास्तू पाहून शरीरानं, मनानं किंवा पैशानं खचलेल्या अशा हजारो कुटुंबांना त्यांनी उभं केलं आहे. व्यवसायीकरणापासून 2 हात दूरच राहणाऱ्या अशा या व्यक्तीला भेटूया आणि जाणून घेऊया आपल्या समस्यांचं निराकरण. नमस्कार, मी रचना. वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण भेटूया जगप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांना. नमस्कार सर, खूप खूप मनापासून स्वागत. आज खूप भन्नाट विषय आहे सर, जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं तरी चालेल, प्रत्येकाच्या घरातला विषय आहे. सर, काय करणार आपण वास्तू डॉक्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून? प्रत्येकाच्या घरात तर जात असतो, त्यांच्या घरातल्या समस्यांनाच आपण थेट हात घालत असतो ना. आज तर आपण त्या काळजाला हात घातला. अगदी अगदी सर, काळजालाच हात घालण्यासारखी गोष्ट आहे, कारण ही गोष्ट आहे एका लग्नाची. आपण बघतोय की सध्या समाजात आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि ज्या लग्नाचा सीझन येतो किंवा ओसरतो तेव्हा लोकांना नेमक्या कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, म्हणजे सुरुवातीला सुद्धा आणि नंतर सुद्धा, कारण म्हटलेलंच आहे ना, घर पाहावं बांधून लग्न पाहावं करून. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की असा एवढा गमतीशीर पण तितकाच गंभीर विषय निवडण्यामागचं काय कारण आहे? ह्या वाढलेल्या समस्या, आता जेव्हा मी दिवसातून 8 घर बघतो तेव्हा मला असं आढळतं की त्याचं ॲव्हरेज 2 घरांमध्ये ही समस्या आढळते की काही ना काही प्रॉब्लेम झाले आहेत लग्नात. असे म्हणजे नंतरचे प्रकार जे डायवोर्स आहेत किंवा लग्न जमत नाहीत काही लोकांचे, हे प्रकार फार वाढत चालले आहेत. बरं, मी बारकाईनेच बघितलं तर हे वास्तूला, म्हणजे वास्तू तितकीच याला कारक आहे, म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण राहतो आहे. म्हणून उगाच म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्वजांनी ज्या म्हणी केल्यात त्या किती अर्थपूर्ण होत्या. तू जे मगाशी म्हटलंस की घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून, तर हा तोच प्रकार आहे की लग्न, मी तर म्हणतो हा एक मटका आहे. लगी तो लगी नाही तो छगी, कळलं की नाही? आणि या म्हणतो ना लग्नासाठी, ते हिंदीमध्ये कहावत आहे, जो खाय वो पछताय, ना खाय तो भी पछताय, खाय तो भी पछताय. हा, मला थोडं हिंदी कच आहे एकदम, थँक्यू. तर हा असा एक विषय आहे की जो प्रत्येकाला असा वाटतो की नाही आपण त्या स्टेजमध्ये जावं, आणि जो गेलाय त्याला असं वाटतं अरे रे उगा झालो या स्टेज मध्ये, म्हणजे कळलं की तो खाकी पछताय. हा, तर ह्या प्रत्येक घरातल्या ज्या समस्या आहेत या आज आपण कार्यक्रमात बघणार आहोत आणि यातून कसा मार्ग मिळेल, म्हणजे आपल्या ह्या घरात का असं घडतंय हे प्रेक्षकांना नक्की कळेल. निश्चितपणे सर, आजपर्यंत समस्या म्हटलं की आर्थिक अडचणी, आजारपण, अशाच समस्या आपल्याला माहीत होत्या, पण आता विवाह ही एक नवीन समस्या जी निर्माण व्हायला लागलेली आहे. काय सर नेमकी काय गणित आहे त्यामागे? कसं झालंय, आपण आहे ना आपल्या घराचे आकारच बघत नाही आहोत. सद्यस्थितीला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे
मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा आपण म्हणतो ना अपार्टमेंट्समध्ये राहतो, अपार्टमेंट या शब्दाचा कधी अर्थ पाहिला का डिक्शनरीमध्ये? कळ की नाही, कधीच नाही पाहिला. अपार्टमेंट हा शब्द आहे ना, म्हणजे अपार्ट या शब्दापासून आला. अपार्ट हा रोमन शब्द, याचा अर्थ असा होतो की च्या एकमेकापासून वेगळं. आता बघ ना, एका फ्लॅटमध्ये आपण राहतोय पण कधीच आपण एकमेकामध्ये मिसळत नाही, ना मुलगा वडिलांशी बोलतोय ना मुलगी आईशी बोलते. हे जे प्रकार वाढत ना, हे अपार्टमेंट्स आपण जगाशी तुटत चाललोय. आणि हे का चाललंय? तर ह्या वास्तुदोषांमुळे. कारण ह्या अपार्टमेंट्स ज्या आहेत, ह्या वास्तू म्हणजे कुठलंच घर परफेक्ट नाही आहे. अगदी माझ्या घरात देखील 20% दोष आहे. म्हणजे इतकं परफेक्ट घर आपल्याला मिळणं आजकाल कठीण झालं आहे. आणि ह्या अनपरफेक्शनमुळे किंवा आपण या दोषांमुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच उलाढाली होत आहे. कळ की नाही? बरोबर. त्यातलाच एक प्रकार आता वाढतचा, तो म्हणजे लग्नाचा. बरोबर. सर, जेव्हा पूर्वी लग्न ठरायची तेव्हा आधी मुलीकडचे मुलाच्या घरी जायचे, त्याचं घर बघायचे, अगदी मग पत्रिका पाहिली जायची, ती जुळली तर मग लग्नापर्यंत पुढे बोलणी व्हायची. अगदी बरोबर. हे सगळं का व्हायचं? घर का पाहिलं जायचं? कारण पूर्वी लोकांना, प्रत्येक माणसाला ज्ञान होतं या गोष्टीचं की वास्तुशास्त्र म्हणजे काय. आता असं झालंय ना की आपलं अज्ञान जास्त वाढत चाललंय. पूर्वी प्रत्येक लोकांना, म्हणजे जी जाणकार लोक होती, म्हणजे आपण वयस्कर माणसांना जास्त करून घेऊन जायचो की बाबा लग्न जमवायला चला. ही माणसं घरात फिरायची, बघायची बाबा हे अग्नेला आहे ना, ते बरोबर आहे ना, कुठे प्रॉब्लेम तर नाही ना. मग त्यांचा मग अंदाज घ्यायला की ही माणसं किती प्रॉस्पर आहेत, किती सुखी आहेत, मग त्यावरनं मग लग्न ठरले होते. मग हे नंतरचे पार्ट्स आहेत की बाबा पत्रिका बघणं, नंतरचे आपली जी मुलगी आहे जिला आपण हातावर असं फोडासारखं जपलंय, त्या मुलीला आपण एखाद्या घरात देतोय, ती सुखी राहील की नाही, हाच उद्देश त्यामागे होता. बरोबर. सर, अनेकदा पाहिलं जातं की लग्नाला विलंब होतोय, तर यासाठी घरातील वास्तुदोष कारणीभूत ठरतात. हो ना, अनेक कारणी म्हणजे कारण आहेत. आपण थोडकी म्हणजे जेवढी शक्य आहे तेवढी बघू. मूळ कारण जे आहे तो अग्नेय. अग्नेय कोपरा कोणाचा? शुक्राचा. अच्छा. शुक्र काय करतो? क्रिएटिव्हिटी, लग्न जमवतो किंवा उत्पत्ती करतो. आता शुक्र कोपरा दूषित असेल ना, म्हणजे दूषित म्हणजे काय, स्पष्ट शब्द सांगतो. तो एखादा वाढला असेल असा बाहेर, किंवा आतमध्ये कट झाला असेल, किंवा WC असेल, बाथरूम असेल, दरवाजा असेल, तर यांच्या घरात आहे ना लग्न व्हायला विलंब होतात. म्हणजे लग्न जमतच नाही. अगदी 30-32 काही काही लोकांच्या घरात मी असं बघितलं की 42-43 पण लग्न होत आहे. हां, तर हे जे प्रकार आहेत ते अग्नेयचे प्रकार आहेत. बरं, त्यात जर तुमचा ईशान्य कोपरा खराब असेल तर लग्नानंतर काही लोकांचे करिअर होत नाही. किंवा लग्न म्हणजे करिअरच आहे ना. बरोबर. म्हणजे एखाद्या दुसऱ्या घरात जाऊन आपण आपलं अस्तित्व दाखवतोय, हे करिअर झालं तर ते अस्तित्व खुंटतो. बरं, त्यात जर वायव्य कोपरा खराब असेल तर कन्फ्युजन. किंवा पश्चिमेला किचन असेल तर यांच्या घरात कुठलंच काम लवकर होत नाही. म्हणजे डिले म्हणजे अगदी तोंडाशिलेले गाजतात. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा हा मुलगा आला पाहिलं, परत ते आपण पुन्हा ते विलंब होत जातो. मग ते पुढची म्हणजे जी मंडळी आहे ती काय कळवतच नाही, मग आपण त्याच्या मागे लागतोय. म्हणजे असं ठरतंय की उद्या आपण बसूया 5 सुपारीला, तरी पण ते लांबवलं जाते. तर हे प्रकार यांचे. अच्छा. कळ की नाही? तर या हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत की जे आपण हळूहळू समजून घेऊ. आता आपण एक म्हणजे समजून घेतलं की हा कोपरा असेल, हा कोपरा प्रॉब्लेम असेल तर काय झालं. बरं, पश्चिमेला किचन असेल तर काय झालं. तर हे जे आहेत ना, ही जी कारण आहेत ही विलंब करण्यास कारणीभूत. निश्चितपणे खूप मुलं मुली तुम्ही पाहिली असतील, मीही पाहिलेली आहे की ज्यांना एकही मुलगा किंवा एकही मुलगी पसंत पडत नाही आणि अशाने काय होतं, वय निघून जातं. वय निघून जात. अगदी. हे का होतंय? त्यांच्या घरामध्ये ना हा एक प्रॉब्लेम असतो. हा जो वायव्य कोपरा असतो ना, इथे दोष असतो. पण यांच्या घरातली लक्षणं सांगतो, यांना फार इगो असतो. मला याच जातीतला पाहिजे किंवा मला याच सरनेमचा पाहिजे, म्हणजे आपण आडनावाचा पाहिजे, आपण राजघराण्यातले, मला ह्याचं नकोय. किंवा कन्फ्युजन जास्त असतं. आता मुलाला मुलगा मुलगी बाहेर गेला तर मुलाला आवडते, पण आई काय करते, तिथे मासे शिंकते. अरे मला तिची केस नाही आवडले. अरे बाप रे. किंवा मग वडील काय म्हणणार, नाही ती थोडी ॲरोगंट वाटली मला, हे आपल्या घरात सूट नाही होणार. हे जे कन्फ्युजन आहे ना यांच्या घरात, म्हणजे यांच्याकडे ना ताळमेळ बसत नाही. किंवा हे स्वतःच कन्फ्युज असतात स्वतःमध्ये. किंवा डिसिजन मेकिंग पॉवर कमी असते. म्हणजे एखादं जर आपण म्हटलं ना की डिसिजन घ्यायचं म्हटलं की यांना फार मोठा असं वाटतं की म्हणतो ना ते मोठं संकट आल्यासारखं वाटतं. मग या द्विधा अवस्थेत आहे ना ही माणसं एकमेकाशी फक्त भांडत राहतात. आणि त्यांचं वय कधी निघून जातं हे त्यांना कळत पण नाही. आणि त्या वायव्य कोपऱ्याबरोबर जर अग्नेय कोपरा जर खराब असेल, म्हणजे वास्तुदोष असेल इथे, तर मग आगीत तेलाचं काम करतो.
कळ की नाही. या कन्फ्युजनमध्ये काय होतं की शुक्र राहतो बाजूला, शुक्र खराब होतो आणि त्यांचं लग्न काय होत नाही असा प्रॉब्लेम होतो. आणि त्यानंतर पण आपण एक त्याच्या पुढची स्टेप बघितली, आपण बऱ्याचदा आपण बघतो की एक सर्टन एज नंतर त्यांना सायकॅट्रिक प्रॉब्लेम होतात. हो, थोडे सरबरीत होतात की हा, मग ते ना असे म्हणजे वेगळे वागायला लागतात. तोच प्रॉब्लेम आहे की यांचा वायव्य आणि अग्नी कोपरा खराब असतो, त्यामुळे यांची डिले होतात. अच्छा सर, आता अनेक घरांमध्ये असंही पाहिलं जातं की लग्न तर ठरतं, सगळं व्यवस्थित धामधुमीत एकदम लग्न केलं जातं, पण काहीतरी असं खटकतं की तो जो वाद आहे, जो छोटासा वाद आहे, तो थेट कोर्टात जातो. हो, याला कारक आहे नैऋत्य कोपरा. हा जर कॉर्नर खराब असेल ना आपला नैऋत्य कॉर्नर, तर हा नाहक कोर्ट कचऱ्या. म्हणजे बऱ्याचदा बघा ना की आपण म्हणतो की नसते आळे येतात, म्हणजे काही नसतं, म्हणजे नाही की बाबा नाही मुलगा असाच आहे की तो मला असाच बोलला, म्हणजे मुलगी असं म्हणते त्यांनी मला असंच हे केलं होतं, तसंच मारलं होतं किंवा मारझोड केली होती. हे जे नाहक आपण म्हणतो ना आळे येणं, हे इथून चालू होतात. मग त्यात जर इथे किचन असेल ना किंवा डब्ल्यू सी, मग ती बदनामी होते समाजामध्ये. 10 लोकात नाही का, मग ते अख्खं गाव जमवलं जातं, मग ती बैठक घेतली जाते की बाबा नाही बाबा की नाही माझ्या मुलीला नांदवा काय करायचं. मग तर ते देखील झालं नाही तर मग त्याची पुढची स्टेप येते ती म्हणजे काडीमोड. अच्छा, अग्नेला कळ की नाही. तर हे 3 जर कॉम्बिनेशन असतील तर हे दोष करतात त्या गोष्टी. अच्छा सर, हे तर झालं आता कोर्ट कचेरी बद्दल, पण अनेक मुलींबद्दल किंवा मुलांबद्दल मी असंही ऐकलंय की आमचं लग्न झालं, लग्न होईपर्यंत सगळं एकदम व्यवस्थित होतं, पण लग्न झालं आणि आम्ही अधोगतीला लागलो, हा तर ह्यालाही वास्तुदोष कारणीभूत आहेत का? तू तर मला चाट खाली चोदणार नाही मला असं वाटते. बघ आता काय होतं, अशा वेळेला मुलीला दोष दिला होता. अच्छा, की तू पांढऱ्या पाहिजे. ओ ओ, कळ की नाही. पण तसं नसतं, तुम्ही लग्न झाल्यावर ज्या घरात राहायला येत आहे, बऱ्याचदा नवीन घरमध्ये शिफ्ट होतात, तिथे ना हा ईशान्य कोपरा आहे ना वास्तू दोष असतो यावर. हां, मग तिथे काय होतं की हा माणूस हळूहळू खाली येतो, कर्जामध्ये जाऊ शकतो, किंवा ते लोन फिटता फिटत नसतं, किंवा अचानक नोकऱ्या जाणं, किंवा आपण असं म्हणतो की एखाद्या व्यवसायात तो लॉस होणं, है की नाही, मग त्याच्या कटकटी चालू होतात. अच्छा, आणि सगळं जे आपण म्हणतो ना की सगळं जे खापर आहे त्या मुलीवर फोडलं. पण सर खरंच हे खापर त्या मुलीवर फोडणं इतकं योग्य आहे? नाही ना, पण काय सांगणार, समाजामध्ये काय इतकं आपण इतकी संत सांगून गेले, आपण त्यासमोर काहीच नाही येतं, है की नाही. पण हे आपण स्वतःमध्ये वाकून बघत नाही कधी, कळ की नाही. आपण दुसऱ्या ताटात काय चाललंय ते पहिलं बघतो. बरोबर, तर स्वतःमध्ये स्वतःचा अभ्यास करा की आपण आपल्या अवतीभोवती, म्हणजे मी म्हणतो ना की आपण साधी शिंक आली किंवा 4-5 शिंक आला तर आपण लगेच डॉक्टरला फोन करतो किंवा तपासून घेतो, मग आपल्या घरी अशा काही गोष्टी घडतायत, ह्या का घडतात हे तर बघू शकतो. अगदी खरं आहे, बरोबर की नाही. अगदी खरं आहे, मग ते हटवणं दुरची गोष्ट आहे, पण बघू तर शकतो की बाबा का असं होतं आपल्या आयुष्यामध्ये. आपलं हे जे म्हणतो ना की मानवी सरक जीवन जे आहे हे 36 योनीनंतर आपल्याला भेटतं, एकदाच भेटतं, मग ते असं त्रासदायक का झालंय ते तर पाहू शकतो. अगदी खरं आहे, खूप लोक तुम्हाला येऊन भेटत असतात, विवाह संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्याकडे मांडत असतील आणि त्याच्यावरचं सोल्युशन मार्गदर्शन घेत असतील, असा काही वेगळा अनुभव तुम्हाला कधी आला का? बघा कसं माहिती का, ही एक प्रोसेस असते. जसं मी वास्तू बघितली, त्यांना दोष सांगितले, त्या घटना घडतायत त्यांच्या घरात, बरं, त्यानंतर त्यांची इच्छा झाली की दोष हटवावे, त्यानंतर मग कन्सल्टिंग केली जाते की बाबा, त्यानंतर मग त्या कन्सल्टिंगमध्ये वैयक्तिक त्याची पत्रिका बघली जाते, कारण त्यानंतरचा पार्ट जो आहे तो पत्रिका. लोक काय करतात, तो जो पार्ट सेकंड आहे ना त्याला फर्स्ट आणतात. हो हो, आणि मग काय करतात ते पत्रिकेत वाजवतात. आता तर मी असं बघितलं आहे की ह्याला मंगळ आहे, त्याला कालसर्प आहे आणि हे आणि ते आणि अमुक आहे. अरे मंगळ आहे म्हणजे काय नक्की, ते मला समजून सांगा. मंगळ आहे म्हणून देश आहे, कारण पोलिसामध्ये मंगळाची माणसं, सैन्यामध्ये मंगळाची माणसं, फायर ब्रिगेडमध्ये मंगळाची माणसं, मग मंगळ आहे म्हणून देश आहे ना. बरोबर, मग मंगळ आहे म्हणून तुम्ही त्या मुलीला नाकारताय. फार म्हणजे वाईट रूढी समाजामध्ये. लग्नात फसवणुकीचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात आणि हल्ली तर त्याचं प्रमाण खूप वाढलंय. 10-2 सर, यालाही वास्तुदोष कारणीभूत आहे. हो ना, कसं झालंय की वास्तूप्रमाणे, वास्तू दोषाप्रमाणे जर तू विचारलंस तर मी सांगू शकतो की नैऋत्य कोपरा हा जर आपला खराब असेल, मग असे बोललो ना की इथे वास्तूदोष असेल, तर ना बऱ्याच वेळेला काय होतं की माणसं ना थोडीशी आपण म्हणतो ना क्रिमिनल माइंड्सनी वागायला लागतात, की कसं पटकन पैसा कमवायचा किंवा कसं फसवायचं,
मध्ये मध्ये केस पण आली होती नाही का, एक मुलगी अनेक लोकांबरोबर लग्न करत होती आणि लगेच महिन्याभर डायवोर्स घ्यायची. एक केस मी अशी पाहिली जी बेळगावात घडलेली, एका सुशिक्षित घरात बरं का, मुलगा इंजिनियर आणि त्या मुलानी बहिणीच्या मैत्रिणीबरोबर लग्न केलं, म्हणजे लग्न पण दबाव आणून केला, कारण जे भाऊ गुंड ते गुंड येऊन माझ्या बहिणीवर लग्न केलं पाहिजे असं बरं झालं ते झालं बरं का, झालं ते झालं. त्यानंतर त्या मुलीने डायवोर्ससाठी पण तोच प्रकार केला. बापरे. मग ते लग्नाचा खर्च म्हणा, मग ते तू मला 5 लाख रुपये एक्स्ट्रा दे पोडगी म्हणून, त्यानंतर मग ते कोर्टात जाणं, मग ते पोलिसांकडे प्रेशर आणणं, अशाने काय झालं होतं की ती पूर्ण फॅमिली कोलॅप्स झाली होती. म्हणजे मेंटली म्हणतो ना आपण कोलॅप्स होणं, म्हणजे अक्षरशः त्याचा दुसरा भाऊ होता एक बिझनेसमॅन, त्याचं बिझनेस होतं ध्यानच उडालं होतं. माणूस उभंच राहू शकत नाही, राहू शकत. जर तुमच्या घरात रोज पोलीस येत आहेत किंवा गुंड येत आहेत तो कुठला माणूस व्यवस्थित नाही. तर असे फसवणुकीचे प्रकार देखील होतात आणि आता तर सर्रास व्हायला लागले. म्हणजे जी आपण म्हणतो ना की मला जर आता मुलीचं लग्न करायचं असेल माझ्या, तर पोटात गोळा येतो, अक्षरशः गोळा येतो की आपण नक्की त्या माणसाकडे म्हणजे करू देऊ की नाही. आणि अनेक असे पालक माझ्याकडे येतात की सर पत्रिका का, पत्रिका बघून काय करणार आहे बरं, आपण त्याची चौकशी तर केली पाहिजे ना, सांगतो की पत्रिका बघतोच, तुम्ही चौकशी पण करा बाबांनो. मी पत्रिकेवर त्याचा स्वभाव सांगू शकतो, चालचालून सांगू शकतो बरं, काय पुढे होऊ शकतं हे सांगू शकतो, पण तुम्ही त्याचं म्हणजे चौकशी तर करा की नक्की याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या कुटुंबाचं बॅकग्राऊंड काय आहे, नाही का, बरोबर. मग आपली मुली द्या. ते लग्नानंतरचे जे व्याप असतात म्हणजे अगदी कोर्ट कचरा, ते फार भयानक असतात, ते कधी कोणाच्या नशिबी पडू नये बरोबर असं त्या कुटुंबाने भेटल्या मला नक्कीच वाटतं. बरोबर. सर आता पत्रिकेचा विषय निघाला म्हणून विचारते की जे लव्ह मॅरेज करतात जे कपल, ते अनेकदा पत्रिका जुळवण्यामागे लागतात. हां, ती पत्रिका जुळवतात, घरच्यांना राजी करतात आणि त्याच्यानंतर जे वाद सुरू होतात त्याच्यातही वास्तुदोष. त्यात वास्तुदोष तर प्रकार आहे, पण त्यामध्ये एक दुसरा एक मानसिक हे असतो. बरं आता लव्ह मॅरेज कोण करतो, जो ॲग्रेसिव्ह असेल तो स्वतःच्या मताचा, मी करणार ते व्यवस्थित, मी करणार ते. बरं ही जे ना दोन माणसं असतात म्हणजे मुलगा आणि मुलगी, मग आई वडील काय करतात, तू तुझ्या पसंतीने बघितलेस, तू सगळं सांभाळायचं, आम्हाला मध्ये पाडायचं नाही. बरं खटके तर उडतातच, अरेंज मॅरेजमध्ये पण उडणार नाही, लव्ह मॅरेज पण उडणार. बरं ही काय होतात, मग ही स्वतःच्या मताची माणसं असतात, ही अंतिम टोक गाठतात, मग त्याला बॅकअप फाईल नसते. मग बॅकअप फाईल नसेल तर कॉम्प्युटरची फाईल उडते ना, तसे मग यांची फाईल उडते, डायरेक्ट टोकाची भूमिका घेऊन मोकळे होतात. अच्छा, कळ की नाही, की तू वेगळी मी वेगळा झालं. म्हणून काय होतं, जेव्हा लव्ह मॅरेज करतात तेव्हा पण पालकांनी एक काळजी घ्यावी की बॅकअप द्यावा त्यांना. बरोबर. कारण बॅकअप असेल ना तर आपण कुठेतरी समजवू शकतो. पूर्वी जॉईंट फॅमिली होत्या तेव्हा बघा ना, की समजायची आजोबा यायची, आजी यायची, काकू यायची, समजायची, धाक होता, धाक होता. आता तो धाक राहिलाच नाही, आता न्यूक्लिअर झाले, लग्न झालं की वेगळ्या घरात जातोय, त्यांची चार भिंतीमध्ये काय मारायमध्ये कोणाला माहीत नाही पडत. झालं शेवटी नंतर कळतं की नोटीस आल्या अरे डायव्हर्स झालं वाटतं, अशा प्रकारे वाढत जास्त झालं. बरोबर. सर मगाशी एक प्रश्न विचारलेला की लग्न झाल्यानंतर त्या मुलाने असं म्हटलं की त्याची अधोगती होत गेली, पण अनेक घरात असं ऐकायला येतं, एखाद्या स्त्री अशा म्हणतात की लग्न करून या घरात आले आणि आजार पण मागे लागले. हा, तो एक फार मोठा प्रश्न वाढत चाललाय, त्याला अनेक कारण आहे, आपण दुसरं कारण पण बघणार आहोत त्यानंतर. हां, पण WC जर हा ना उत्तरेला असेल किंवा असं पायरी असेल वगैरे, बरेचदा बघा ना रो हाऊस असतात किंवा बंगले यांचे हे प्रकार जास्त असतात इकडे. हां, आता अग्नेकोपरा खराब आहे आणि त्यात उत्तर देखील खराब झालाय, तर काय होणार, हा कोपरा स्त्रियांचा आणि हा आजारपणाचा, त्यामुळे त्या स्त्रीला आजारपण घडतात. आणि मग ती अक्षरशः म्हणतो ना आपण लग्नानंतर म्हणतो की आजारपण जास्त जडलेली असतात, ती त्या घरांमध्ये जास्त आढळतात त्या केसेस. अच्छा सर, आता हे एवढे प्रकार आपण पाहिले किंवा ही जी विवाहाची जी समस्या आहे त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या इतर समस्या आहेत त्याही आपण जाणून घेतल्या. खरं तर हा एपिसोड त्याला पुरणारा नाही आहे, पण तरी सुद्धा हे सगळे प्रकार जर आपल्याला टाळायचे असतील, यातून आपल्याला बचाव करायचा असेल, तर नेमकं काय करायला पाहिजे? सोपं काम आहे, आपण जसे पूर्वज करत होते ना, आपण ज्या घरात मुलगी देतोय त्या मुलाची चौकशी करणं किंवा त्याची वास्तू बरोबर आहे की नाही हे पाहणं, किंवा आपल्या घराची वास्तू आहे बरोबर आहे की नाही ते ॲटलिस्ट तरी बघा. बरोबर आहे की नाही, एवढी काळजी घेऊ शकतो. निश्चितपणे सर, मला वाटतं की अनेक प्रेक्षकांच्या मनात सुद्धा अशा शंका असतील, प्रश्न असतील. मला वाटतं तुमचं आज बोलणं ऐकून त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या शंकांचं निश्चितपणे निरसन झालं असेल आणि ते समाधानी सुद्धा होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही आहे. सर, या लग्नाच्या गोष्टीची एक वेगळी गोष्ट आज तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा लवकरच भेटूया वास्तू डॉक्टरच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये एका नव्या विषयासोबत, पण सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार. माझं नाव रंजना प्रदीप मोरे आहे.
माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नसायची, त्यांना शुगरचा त्रास होता. मग आम्ही डॉक्टर महेश सुर्वे यांना वास्तू बघायला बोलवलं. त्यांनी ते आले, वास्तू आमची बघितली आणि वास्तूमधले सगळे दोष आम्हाला सांगितले काय काय आहेत ते, आणि त्यांनी येऊन मग ते दूर केले. तेव्हापासून माझ्या मिस्टरांच्या तब्येतीत फरक पडला आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टर महेश सुर्वे यांचे आभार मानते. मी 2012 साली डॉक्टर महेश सुर्वे सर यांचे ऐरोली आणि पुणे या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर मला त्यांचे अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले. ते रिझल्ट इतके पॉझिटिव्ह होते की सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आणि सुंदर होते. गेली 6 वर्षे मी डॉक्टर महेश सुर्वे सरांचं मार्गदर्शन घेत आहे आणि अतिशय पॉझिटिव्ह मार्गदर्शन मला आणि माझ्या फॅमिलीला मिळालेलं आहे. आणि सरांनी आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काम केलेलं आहे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवरती ते अत्यंत वाखाणण्यासारखे आहे, उत्कृष्ट आहे. संपूर्ण फॅमिलीसाठी त्यांनी आम्हाला मानसिक तसेच सगळ्या स्तरावरती चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांची यापुढे उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि सगळ्यांना म्हणजे सरांचं मार्गदर्शन लाभत राहो आणि आम्ही सर्व म्हणजे मी आणि माझी फॅमिली सर्वांचे सरांचे खूप खूप आभारी आहोत. तुम्हाला जर अशा समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा.